मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व में शिवसेना भारतीय कामगार संगठन के महाराष्ट्र अध्यक्ष लक्ष्मण भाई तांडेल ने नव नियुक्त पदाधिकारियों को नियुक्ति पत्र सौंपा। संगठन के चेंबूर मारोली चर्च स्थित शिवसेना भारतीय कामगार संगठन के कार्यालय में सभी को पद सहित नियुक्ति पत्र का वितरण किया गया। इस अवसर पर मौजूद लोगों ने खुशी जताई। मुंबई से ग्लोबल चक्र न्यूज के लिए आनंद श्रीवास्तव की रिपोर्ट। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे साहेब राज्य मुख्यमंत्री तसेच आमचे संजय मोरे साहेब यांचा मार्गदर्शक आणि आमचे आदरस्तंभ राहुल शेवाळे साहेब आणि कामिनी वहिनी यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज जे मला अध्यक्षपदविकडे मिळालं आहे त्याच्या नेतृत्वाखाली मी आज ही पद नियुक्ती चालू केलेली आहे। या पदामार्फत आमचा हा एकच हेतु आहे का महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आमचे एक तिकडे ऑफिस असायला पाहिजे। प्रत्येक घाटामध्ये ते घाट चढताना आणि घाट उतरताना तिकडे आमचे पदाधिकाऱ्यांचं एक तरी तिकडे ऑफिस असायला पाहिजे, जेणेकरून कुठल्या माणसाला त्राससुद्धा कामा नाही आहे। रेल्वे स्टेशन असेल, बस असेल, तिकडे कुठल्याही पब्लिकला त्राससुद्धा कामा नाही। एवढे पदाधिकारी आमचे जास्तीत जास्त आम्ही भरून त्यांना चांगला न्याय देऊ। आणि आमच्या मुख्यमंत्र्यांचं बी हेच म्हणणं आहे का पब्लिक सेवा जेवढी करता येईल तेवढी करा। बाळासाहेबांनी सांगितलं आम्हाला का 80% समाजसेवा करा, 20% पॉलिटिक्स करा, पण आमच्यामध्ये जवळजवळ 90% असं आहे का आम्ही समाजसेवा करायला बघतो। कुठलंही काय अडचणीचं काम असेल तिकडं आमचे पदाधिकारी सगळे धावत जातात। हे जेवढेही पदाधिकारी आहेत ते माझे जुने आहेत, काही नवीन आहेत, जॉईन झालेले आहेत। महाराष्ट्रात जे काही पदं घेतलेले आहेत या लोकांनी, काही मुंबईचे आहेत, पण मला पूर्ण खात्री आहे काही जे मला जॉईन झालेले आहेत ते संपूर्ण ठिकाणी असं काम करतील का कमीत कमी 16 ते 18 तास सगळे जण कामं करतील इकडे जे जॉईन झालेत ते। आणि कुठेतरी शिवसेनेचं नाव हे खूप मोठं होऊन जाईल।